शेतकरी बंधूं नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे भरपूर प्रमाणात पातीगळ होत आहे तर आता नेमकं पातीगळ होण्याची कारणं क कोणती तर ती आज आपण बघणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर मी शेतकरी मित्रांनो जे पातीगळची कारणं आहेत पातीगळची कारणं भरपूर आहेत ज्यामध्ये जर आपण बघितलं तर पाऊस जास्त झाला तरी पातीगड होते पावसाचा जर खंड पडला आणि अचानक पाऊस आला तरी पातीगड होते पाऊस कमी असला तरी पातीगड होते तसंच नत्रयुक्त खताचा जा आपण जास्त वापर केला तरी पातीगळ होते त्यानंतर बोरांच्या कमतरतेमुळे होणारे पातीगळ आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की फुलं जे लागतात फुलं हे जसं हे फुल बघा की हे फुल सटकत नाही निघून नाही पडत इथं हे बुरशी तयार झाली आहे तर बुरशीमुळे होणारे पातीगड तसेच नैसर्गिक पातीगड तर ह्या सर्व कारणांमुळे हे पातीगड होत असते तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला ह्या पातीगडला कंट्रोल करायचा आहे कारण की भरपूर प्रमाणात सध्या पातीगड होत आहे आपण जर प्लॉट बघितला तर ह्या प्लॉटमध्ये एवढी पातीगड झालेली आहे सध्या आपल्याला दिसत आहे तर ह्यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून काय करायचं तर जे बुरशीमुळे होणारे पातीगड आहे त्या बुरशीमुळे होणाऱ्या पातीसाठी आपण एक बुरशीनाशक आपल्याला चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे जर बुरुशिनाशी घ्यायचं म्हटलं तर रॅलिस कंपनीचे आपण कोणता प्लस हे आपण आंतरप्रवाय आणि स्पर्शजन्य दोन्ही प्रकारचं आहे ज्यामुळे ते घेऊ शकतो आपण अनैसर्गिक पातीगड जास्त प्रमाणात होत जा आहे त्याच्यासाठी आपण प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्सचा आपण वापर करू शकतो तर चार ते पाच मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला प्लॅनोफिक्स आहे वापरायचा आहे त्यानंतर बोरांमुळे होणारी जी पातीगड आहे पिवळे होऊन जे पातीगडते ते बोरांमुळे होणारी पातीगड आहे त्यासाठी आपण बोरांचा वापर हा करू शकतो त्यासाठी बोरण आपल्याला घ्यायचं आहे हे पंचवीस ते ती तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे बोरांचा वापर करायचं आहे तसेच जे पातीगड आता झडलेली आहे तर आपल्याला तिथं नवीन जर पाती लावायचं आहे त्यासाठी आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की टाटा बारसोबत आपल्याला बोरांचा वापर हा करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे पातीगड वन वण्यापासून जर वाचवायचे असेल तर एक चांगलं बुरशीनाशक त्याच्यानंतर जर नैसर्गिक पातीगड जास्त होत असेल तर आपल्याला प्लॅनो फिक्सचा त्याचा वापर करणं आहे बोरांच्या जे पातीगड आहे बोरांच्या पातीगडंसाठी आपल्याला बोरांचा वापर तिथं करायचा आहे तसेच हे जे तुम्ही फवारणी घ्याल त्या फवारणीमध्ये तुम्ही मायक्रोन वापर जर केला तर जी अन्नद्रवाच्या कमतरतेमुळे होणारे पातीगड आहेत ते पण आपण थांबवू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा चालेल धन्यवाद